वर्सोवा मतदान केंद्रावर भाजप ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर प्रचार करत असल्याचा ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला. एका मतदारसंघात आलेलो आणि या सगळ्यानंतर आपण जिकडे आलो होतो तिकडे खऱ्या अर्थानं एक छोटासा वाद निर्माण झाला. हा वाद होता तरी काय, हा वाद होता काय होता ह्याच्यामध्ये आम्ही एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्व पक्षाचे कार्यकर्ते हे शाळेच्या बाहेर असतात, सेंटरच्या बाहेर असतात. तर काही कार्यकर्ते आत्मीय, बीजेपीचे काही कार्यकर्ते आत्मीय असल्यामुळे लोकांनी आम्हाला आक्षेप केला आहे की तिथे कन्व्हेन्स वगैरे चाललेलं आहे. त्यामुळे आम्ही बघण्यासाठी आलो. आम्ही प्रशासनाला सांगितलं आहे की बाबा काही लोक आतमध्ये आहेत, तुम्ही त्यांना बाहेर काढा. पण त्या मॅडमने उगाच तमाशा केला आणि आम्ही बाहेर जाणार नाही, प्रशासनाला आम्ही बाहेर जाणार नाही हे त्यांनी म्हटलं. म्हणून आमचा आक्षेप आहे की बाबा तुम्ही बाहेर जावा आणि बाहेरून तुम्हाला जी हेल्प काय तुम्ही करा. या सगळ्यांमधून मदत करण्यावरून कुठे ना कुठे एक वेगळा वाद निर्माण झाला होता. तुम्ही इथे आला तर काय होता वाद, काय सांगा? अहो हे सगळे जे 60+ वाले तिथे आतमध्ये ते काका एक तास झालाय, त्यांचं असं म्हणणं माझा वोटर नंबर नाही मिळत आहे. आता ती यादी अशी 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 फिरवत बसायला किती वेळ लागतो. तिथे एवढं गरम होत आहे, लोकांना कोणाला त्रास झाला, मेडिकल इमर्जन्सी आली. आता आयटी डिजिटल इंडिया झालेलं आहे, आम्ही त्यांना NVSP साईटवरनं वोटर आयडी कार्ड सर्च करून देतो. तर काय क्राईम आहे का हा? लोकांना मदत करायला कमी आहे, प्रॉब्लेम करायचा का? समजून घ्यायला पाहिजे ना की आम्ही पण डिजिटली पटापट लोकांना एका सेकंड मध्ये पाठवतो आतमध्ये की करून घ्या करून घ्या. गैरसमज गैरसमजच आहे. आम्ही आम्हाला एवढी अक्कल नाही आहे का की आम्ही कुठच्या पार्टीचं कॅम्पेनिंग आतमध्ये जाऊन करणार का? एवढे मूर्ख आहोत का आम्ही? NVSP साईट कशाला आहे? तुम्ही पण आता तुमचं वोटर कार्ड सर्च करायचं तर NVSP वरती जाणार की नाही? नॅशनल वोटर सर्च पोर्टल क्राईम आहे का? बरं ते नुसती बोंबाबोंब करतात, कारण आम्ही तिथे लोकांना पटापट आतमध्ये वोटिंगला पाठवते, इथे एका सेकंड मध्ये शोधून मिळते. मग तरी पण उगीच हे विरोधी पक्षवाले ना करतात तिथे बोंबाबोंब. बरं स्वतः ते हेल्प करत नाही आहेत, स्वतः तिथे फिरतात सगळेजण. हा जॅकेट घालून सगळेजण फिरतात तिथे, ते परमिसेबल आहे. मग तुम्ही लोकांना मदत तरी करा ना, करायची नाही. वरनं दुसरं कोण करत असेल तर मुद्दामून खडा घालायचा आणि मग लोकांना मदत करायला तुम्ही वोटर सर्च तिथे ठेवा ना टेबल. काय आपण सगळे सिटीजनच आहोत ना, काय मोठा गुन्हा केला का? आतमध्ये जाऊन तर मी भाजपचं काही घालून नाही आले की मी शिवसेनेचं काही घालून नाही आले ना. मग कुठच्या बेसवरती तुम्ही बोलताय? इथे ते आता सगळे सिटीजन्स तिथे. मग सिटीजन्सला विचारा ना, जर मदत करणं क्राईम आहे का? हे पॉलिटिकल पार्टीवाले बोलणार की सिटीजन्स बोलणार? तुम्ही बघू शकता एकूणच आपण बघितलं तर गैरसमजातून खऱ्या अर्थानं निर्माण झालेली गोष्ट होती असं सगळे म्हणतायत. पण एकूणच प्रत्येक लोक हेच म्हणतात की आता आपण ज्या मतदार केंद्रावर आहोत तिकडे प्रत्येक पक्षाचे लोक बाहेर असतात, तरीही कदाचित काही लोकांना मदत करण्यासाठी जर गेला असेल तर ती चूक आहे की बरोबर आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. नागेश भाई श्रेयसन, पुढा न्यूज, मुंबई.